राज्यसभेमध्ये नाना पटोलेंच्या काँग्रेसने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला अशा शब्दांमध्ये भाजपचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला पाण्यात पाहतात असा आरोपही आशिष शेलार यांनी केलाय. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला होता आणि या पराभवासाठी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला अशा शब्दांमध्ये आशिष शेलार यांनी टीका केली. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सोडलेले हे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे शिवसेनेला पाण्यात पाहतात असाही आरोप आशिष शेलार यांनी केलाय. भाजपनं शिवसेनेला कधीच अपमानास्पद वागणूक दिली नाही असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आणि सोबतच काँग्रेस राष्ट्रवादी सेनेला पाण्यात पाहत असल्याचा आरोपही केलाय. बघा, महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आता रस्सीखेच चालू आहे, भागंभाग चालू आहे, पळवापळवी चालू आहे, वाटमारी चालू आहे, अशा पद्धतीचं चित्र आहे. हे एकमेकाचा विश्वास संपादन नाही करू शकत तर महाराष्ट्रातल्या जनतेचा काय करणार आहेत, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण चित्र जे समोर येतं ते स्पष्ट आहे. राज्यसभेमध्ये नाना पटोलेंच्या काँग्रेसने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. आता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची मतं पळवत आहेत आणि शिवसेना आपल्या आमदारांवर अविश्वास दाखवत आहे. मला पुन्हा राजकीय अर्थाचं बोलायचं नाही, पण थोडं शिवसेना नेतृत्वाने जास्ती नाही, काही वर्षापूर्वींची जरी आठवण काढली तर लक्षात येईल, जेव्हा ते आमच्या बरोबर होते त्यांना अशी कधीच वागणूक मिळाली नव्हती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.